नमस्कार मी सायली पानसे अनटोल्ड स्टोरीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत अनटोल्ड स्टोरीचे पंचवीस एपिसोड झालेत आणि आजपासून आपण अनटोल्ड स्टोरीच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात करतोय पहिल्या सीझनला तुमचा भरभरून प्रतिसाद होता आणि तुम्ही सगळ्यांनी अनटोल्ड स्टोरीज वर मनापासून प्रेम केलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्यापैकी अनेक जणांनी व्हिडिओज बघितले शेअर केले लाईक केले पण बऱ्याच जणांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन येतं त्याच्यावर क्लिक करून तुम्ही विनामूल्य घेऊ शकता चॅनल केल्यामुळे तुमचे कुठलेही व्हिडिओज मिस होणार नाहीत सीझन टू चा पहिला आर्टिस्ट म्हणजे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर नुकतीच गुरुपौर्णिमा झालीय एक गुरु शिष्याचं उत्तम उदाहरण रघुदादा आहेत त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप उत्सुकता आहे थोडं दडपण आहे पण गप्पा छान रंगतील याची खात्री पण आहे सीझन टू मध्ये आपल्याला असेच उत्तम उत्तम आर्टिस्ट भेटणार आहेत त्यामुळे आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि मग नंतर शेअर आणि लाईकही करा गप्पांना सुरुवात करूया रघुदादा तुमचं खूप खूप स्वागत स्टोरीज स्टोरीजमध्ये या अनटोल स्टोरीच्या निमित्ताने तुम्ही आज आलात त्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मारायला खूप उत्सुक आहे आणि तुम्हाला नमस्कार करते आणि <laughs> 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 सुरुवात नक्कीच नक्कीच मलाही आवडेल कारण नुसतं गाणं आपण एखादं त्याच्या मागे काय विचार चालतात हे पण बोलण्याची गरज आहे हे समजायला पाहिजे छान उपक्रम आहे आणि त्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू गप्पांना सुरुवात करायच्या आधी द मॅड रियाजी म्हणून एक खूप छान टी शर्टचा ब्रँड हो, आहे त्यांनी तुमच्यासाठी मुद्दामून तुमच्यासाठी स्पेशली केलेला एक टी शर्ट पाठवलाय ज्याच्यावर सहेला रे लिहिले तो तुम्हाला गिफ्ट देते दे। खूप खूप छान <laughs> मॅड्रियाजीच मी धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी काम करावं अशा माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना थँक्यू अनटोल्ड स्टोरीच्या साठी द मॅड्रियाजी या टी ब्रँड ब्रँडकडनं स्पेशल डिस्काउंट आहे अनटोल्ड अंडरस्कोर टेन हा प्रोमो कोड वापरून तुम्ही हा टीशर्ट तुमच्यासाठी टेन पर्सेंट डिस्काउंटनी ऑर्डर करू शकता सो लवकरात लवकर ऑर्डर करा तुमचं सहिलारे रघुदाचा नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आहे आणि तुम्ही किशोरी शिकलात तुम्ही त्यांच्याबद्दल जे बोलता ते काय ऐकत आलोय तुमचं त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दलचं समर्पण हे आम्ही अनेक वर्ष बघतोय तर तुमच्या बोलण्यात काय दिसून येतं तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की आता जसा काळ बदलत चाललाय तर तसं समर्पण आत्ताच्या काळात कितपत शिष्यांना जमतं किंवा जमू शकेल किंवा आता त्याबद्दल तुमचं काय मत आहे काळ तर निश्चितपणे बदललेला आहे म्हणजे मी ज्या वेळेला गाणं शिकायला सुरुवात केली ते मी ह्या लोकांना बघून केली की भीमसेनजी अली अकबर खाससाहेब रविशंकरजी असं मला बनायचं असं मी डोक्यात ठेवून अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग आपण ज्याला म्हणू की इतके वेगवेगळे वेग लोक येतात की अरे ह्या हे म्हणजे ह्यांना बघून मला गाण्यात नको यावं असं वाटतं कधी कधी असंही वाटतं म्हणजे पण जो आहे त्याप्रमाणे आपल्याला आपण जे काम करायचं ठरवलं ते काम आपण लोकांसमोर सादर करणं आणि मग लोकांना त्यातलं जे आवडते ते त्यांना घेऊ शकतात ते तर आ, आ, मी लहानपणी कट्यारमध्ये काम केलेलं होतं तर मग कट्यारमध्ये माझी ही सगळी भूमिका जी आहे तयार हो ती तयार होत गेली माझ्या नकळत की कट्यारमध्ये गुरुकडे किती दिवस जायचं असतं किमान एक तप बारा वर्ष गुरु नेमकं करतो काय तर गुरु बंद दालनांचं दरवाजा जो आहे तो उघडतो आणि त्याच्यामध्ये प्रवेश करायचा शिष्यानी hmm. शिष्यांनी वाटचाल करायची पण ते दरवाजा ओपन होतो गुरुकडनं किंवा आपण hmm. अपन... त्याच्यातली ही वाक्य आहेत म्हणजे सगळी तर त्याच्यामध्ये आज असं आता या जगात कोणीच कोणाला शिकवत नसतो hmm. ज्याचा तोच शिकत असतो अशी ही वाक्यांनी माझं एक माझी पूर्वपीठिका तयार होत होती आणि क ज्या वेळेला मग मी ठरवलं ताईंच्याकडे किंवा म्हणजे ताईनेच मला ये म्हणून सांगितलं मागून घेतलं आपण म्हणून त्यानंतर मात्र मी सिरियसली फक्त गाणं आणि गाणंच करायचं ठरवलं आणि मला हे लक्षात आलं की नुसतं जाऊन गुरूंकडे गाणं शिकणं आणि घरी जाऊन परत त्याचा अभ्यास करणं ह्याच्यात ह्याच्यापेक्षा अजून पुढे म्हणजे किशोरी त्यांच्या मला पोटात कसं शिरता येईल hmm. हा माझा विचार त्यावेळेला असायचा आणि फॉर्च्युनेटली आपण म्हणू म्हणजे ज्याला त्याचं महत्व आहे की नाही मला माहिती नाही पण माझ्याकडे भरपूर वेळ होता कारण मी दुसरं काहीच करत नव्हतो आणि मी गाणंच करायचं ठरवलं था होतं त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता त्यामुळे किशोरीताईंना काय म्हणायचं आहे मी नेहमी म्हणतो गाण्यापेक्षा मी किशोरीताईंचा अभ्यास जास्त केला आहे की किशोरीताईंना आत्ता काय हवं आहे mm. त्या रागावल्या आहेत का त्या चिडल्या आहेत का त्या प्रेमात आहेत का त्रस्त आहेत ह्याप्रमाणे तुमचं तुम्ही स्वतःला चेंज करून त्या पद्धतीने त्यांना गाणं करण्यासाठी उद्युक्त करणं किंवा गाणं गाण्यासाठी उद्युक्त करणं ह्यासाठी काय करायला पाहिजे आपण ज्याला म्हणतो ना की ते सगळं त्यांच्या मनात जे काही चाललेलं आहे म्हणजे एक दोन अशा गोष्टी झाल्या की ज्यावेळेला एकदा केव्हा तरी किशोरीताई मला आल्या आणि मला म्हणाल्या रे मला काय त्यावेळेला जे जाणवलं मी त्यांना म्हटलं एक मिनिट थांबा त्यांना आतनं जाऊन एक पुस्तक आणून दिलं त्यानं अरे तुला कसं कळलं हे पुस्तक मला पाहिजे म्हणून मी म्हटलं तुमच्या रग्यारेमध्ये एवढं सगळं कन्व्हे झालं मला म्हटलं पण हे मी त्या दृष्टिकोनातून बघत होतो किशोरीताई ह्याच माझ्या गुरु आहेत जे काय माझं होईल ते किशोरीताईच्याच कडे शिकण्यामुळेच होईल mm. हा माझी ठाम भावना होती आणि किशोरीताई माझ्या चांगल्यासाठीच प्रयत्न आहेत त्यामुळे ही म्हणजे ही भावनाच आजकाल दिसत नाही आपल्याला mm. की तुम्ही आज विचार करताना आज थोडे दिवस यांच्याकडे शिकू थोडे दिवस त्यांच्याकडे शिकू पण मग तो बेस जो तयार व्हायला लागतो तिथे गडबड होते आणि मग गाण्यातही तेवढी मजा राहत नाही आणि नेमकं काय चुकलं आपलं हे कळत नाही कारण गाणं ही गोष्ट अशीच आहे की ते नीट शांतपणे आपल्या आपण जसा स्वाती नक्षत्रामध्ये तो मोती तयार होतो आपल्या आपण तसा तो आपल्या आपणच तो तयार व्हायला पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये योग्य कल्पना योग्य विचार गुरुंनी सांगितलेल्याचा योग्य अर्थ तुम्हाला लागला पाहिजे तरच तुम्ही थोडंसं काम करू शकता त्याच्यात मी गुरुचं म्हणणं असं आहे असं आहे आणि तुम्हाला तसं वाटतं ते घोळ सुरू झाला सगळा त्यामुळे घोळ्यामुळे गडबड होते पुढे मग त्यामुळे किशोरी गुरु काय नेमका सांगतो आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही हे बघायला पाहिजे तर एक डोक्यामध्ये नीट बेस व्यवस्थित होण्याकरता तुम्ही एक बारा वर्ष तरी गुरुंकडे राहायला पाहिजे आजकाल हा वेळ थोडा कमी होऊ शकतो कारण युट्यूब आणि हे खूप आता आहे त्यामुळे तुम्ही ऐकू शकता पूर्वी कसं जास्त ऐकायला नव्हतं पण एक थॉट ऑफ एक थॉट स्कूल ऑफ थॉट जो आहे तो तुम्ही फॉलो केला तरच तुम्हाला सगळ्यांचं गाणं कळतं तुमची भाषा तुम्हाला जर व्यवस्थित कळली तर तुम्हाला इतरही भाषा व्यवस्थितपणे तुम्ही त्या फॉलो करू शकता शकता शिकू अशी पद्धत असते की शक्यतो मुलगा गाणं शिकायला गेला तर एका पुरुष शिकायला जातो आणि मुलगी शिकत असेल तर स्त्री गायकाकडे शिकायला जाते नॉर्मली तसं करतात कारण पट्टी वगैरे सगळं करेक्ट आहे तर तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही स्त्री गायकाकडे शिकलाय त्यामुळे तुमच्या गायकीत फरक पडला किंवा तुम्ही पुरुष गायकाकडे शिकला असता तुम्ही वेगळं गात असतात किंवा त्याचे फायदे तोटे आणि तुम्हाला काय त्याबद्दल वाटत नाही खरं तर म्हणजे पुरुषांनी पुरुषाकडे शिकावं बाई माणसांनी बाई माणसाकडे शिकावं हे एकदम आयडियल आहे पण एक एक योग असतात ना जसं किशोरीताई आणि रघुनंदन हा एक योग होता त्यामुळे त्यांनी पण प्रयत्न केला असत तरी मी बाजूला गेलो नसतो आणि माझ्याही डोक्यातनं तसं काही नव्हतं पहिली एक दोन चार वर्ष मला त्रास झाला त्याचा कारण काळी पाच मध्ये सगळं शिक्षण माझं झालं मग ते काळी पाचचं शिफ्ट करून काळी दोन मध्ये आणणे ह्याच्यातच माझी खूप वर्ष गेली तो तसाच ते ते तसा लगाव माझा काळी दोन मध्ये लागतोय की नाही ते खूप त्याच्यात वेळ खूप गेला कारण ते समजून मी अप्लाय करणं माझ्या स्वरामध्ये त्याच्यात तसंच्या तसं येण्याच्या दृष्टिकोनातून खूप वेळ गेला काळी पाच मध्ये मला सगळं येत होत म्हणजे काळीपाच मध्ये मी जर माझा सूर काळी पाच असता तर मी खूप अधिक गायक झालो असतो पण मी काळी दोनचा गायक होतो त्यामुळे मला मूळचा स्वभाव जो आहे तो स्वस्त बसू दिले नसतं पण आपण ज्याला म्हणतो की पहिले जेव्हा मला काही दिवस त्रास झाला त्यावेळेला असंही वाटलं होतं की हे सोडून द्यावं कशासाठी मी एवढं सगळं करतोय वगैरे वगैरे किंवा एक आपण ज्याला म्हणू ना की मला हवं तसं मला म्हणता येत नाही किंवा मला दाखवता येत नाही गुरुजींना ह्याचा त्रास झालाच ना पण कालांतराने मला त्याची सवय झाली कारण किशोरीताई ह्याच माझ्या गुरु आहेत ही माझी भावना ठाम होती त्यामुळे आणि किशोरीताई म्हणजे आपण माहिती ना म्हणजे त्या समोरच्या शिष्याला कंटाळू देणारच नाहीत इतकं त्यांच्या त्या रोज रोजच्या रोज तुम्हाला काहीतरी शिकवत होत्याच त्यामुळे कंटाळणं हा स्वभाव भागच भा, नव्हता त्याच्यात no. धोके काय असतात की बऱ्याच वेळेला स्त्री पुरुषासारखं गायला लागते ती पुरुषी गायक होते आपण काही काही गायिका बघतो की ज्या पुरुषांकडे शिकलेल्या आहेत पण त्यांचं गाणं कम्प्लिटली मॅस्क्युलिन आहे अग्रेसिव्ह आहे किंवा काही काही पुरुष स्त्रियांकडे शिकलेले आहेत त्यांचं गाणं बायकी वाटतं त्यामुळे किशोरी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी होती त्या मला नेहमी सांगायच्या जरा माझं थोडस बायकी यायला लागलं की, <laughs> सा। ओ, की ते सांगायचं रग्या हातात बांगड्या भर त्यामुळे मग ते मला कळायचं ओ जरा येत आहे त्यामुळे त्यांनीच ते लक्ष ठेवून ठेवून केलं नाही तर मी केव्हाच बायकी गायक झालो होतो सुदैवाने माझा स्वभाव पण सॉफ्ट आहे सॉफ्ट नेचर्ड ज्याला म्हणतो आपण त्यामुळे ते गाणं पण मला सूट झालं असेल काही लोक असंही म्हणतात की मेल आवाजातून किशोरीता असं <laughs> पण काही काही मी प्रतिक्रिया वाचले <laughs> त्यामुळे त्यांचीच गायकीच शिष्य होणं हेच विधी लिखित होत त्यामुळे त्याच्यात कुठलाच प्रॉब्लेम <laughs> मध्ये <मी laughs> येऊ दिला नाही त्याच्यात uh, तुम्ही खूप वेगवेगळे प्रकार गाता म्हणजे शास्त्रीय तर गाताच पण बॉलिवूडही गाता, गाता आजकाल किंवा तुम्ही कुठलाही प्रकार हा नको किंवा हा गायचा नाही असं तुम्ही कधी केलं नाही तर बऱ्याच शास्त्रीय गायकांचं असं असतं की हेच गायचं तेच गायचं पण मग तुमचा काय त्यामागचा विचार असतो मला मी हे सगळं जे करतोय ते किशोरीताईंनाच फॉलो करतोय मी म्हणजे किशोरी ताई फिल्म मध्ये गायल्या गायल्या किशोरीताई उर्दू गझल गात गायल्या किशोरीताईने ठुमऱ्या गायल्या गायल्या अगदी कोठ्यावरच्या जशा ठुमऱ्या असतात तशा ताईने पाठ करून गाई गायलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की हे आपल्यासाठी नाही हे गायचं नाही उलट त्यांचं म्हणणं असं असायचं असा की कुठल्याही कार्यक्रमाला गाण्याला जाऊ नकोस तू पण तू जर गेलास गाण्याला तर दुसऱ्या दिवशी मला त्यातलं तू काय शिकलास हे म्हणून दाखवायचं तू जातोयस तर तू काहीतरी शिकलच पाहिजे एकतर मी जाणंच बंद केलं कार्यक्रमाला असंच म्हणजे गाणं फॉर फन हा आपल्यासाठी नाही आहे आपल्यासाठी तो अभ्यास आहे त्यामुळे तू कार्यक्रमाला जाताना तिथनं काहीतरी शिकून ये आता ह्या सगळ्याचा माझ्यावर परिणाम असा झाला की मी जे ऐकतो त्यातनं शिकत गेलो आणि कुठलाही गायन प्रकार जसं किशोरीताईंनी म्हणजे गुलाम अलीचं जेव्हा त्यावेळेला नाव झालं होतं त्यावेळेला स्वतः त्या त्या बाजारात जाऊन त्यांनी ती कॅसेट विकत घेतली होती त्याची जी पहिली आठ गजल ज्या होत्या त्या आणि मला सांगितलं होतं पंधरा दिवसात हे मला पाठ पाहिजे स्वतः किशोरीताईने उर्दू गजलचं खूप वेळच होत म्हणजे चेररोशायरीचं वेळ त्यांना होतं त्यामुळे मग मी गेल्यानंतर त्यांना असं वाटलं असेल पुढचा काळ त्यांनी बघितला असं अंदाज त्यांचा म्हणजे किशोरीताईंचं विचार करण्याची पद्धत पुढचं बघण्याची पद्धत जी होती त्यांना लक्षात आलं असेल की पुढच्या काळामध्ये क्लासिकल कमीच होत जाणार त्यामुळे ते रघुला तेही आलं पाहिजे <laughs> आणि रघुचा आवाज कसाही कुठल्याही गायन प्रकारामध्ये छान गेला पाहिजे <laughs> हा दृष्टिकोन ठेवून त्यांनीच मला तसं केलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना स्टाईलाइज म्युझिक म्हणून एक मी म्हणतो म्हणजे हा म्हणजे असच गाणार रे रे म्हणजे चूक केव्हा नाही पण शेवटी ते झालं एका युक्त ते तर माझं किशोरी मला प्युअर ठेवायला मदत केली शुद्ध आकारामध्येच गायचं मग ह्याचं झालं काय त्याच्यामुळे माझ्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मी वाटलं तर नोमतोम सुद्धा करू शकतो वाटलं तर शब्द वापरू शकतो वाटलं तर आकारात गाऊ शकतो हा फ्रीडम माझ्याकडे आला म्हणजे विचार करताना मी कुठलीही गोष्ट माझ्या गाण्यामध्ये मी अशी बेमालूमपणे घेतो की ती कळणार पण नाही की ही कुठन घेतली मी असे माझे सोर्सेस खूप आहेत <laughs> आणि कुठल्याही गायन प्रकारला किशोरी ताईनी वर्ज्य मानलं नाही आणि एवढं सगळं अभ्यास करून नंतर नंतर शेवटच्या एक दहा आठ दहा वर्षांमध्ये त्या फक्त क्लासिकल म्हणत होत्या कारण त्यांना लक्षात लग आलं की ही सगळी शब्दक्षेत्र आणि सूरक्षेत्र तालक्षेत्र सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे जो त्यांना अभिप्रेत असलेला अभ्यास आहे पण मी केलंच नाही आणि आधीच बडबड करत राहिलो तर ते बरोबर नाही मी आधी करून बघणार आणि मला जोपर्यंत त्याच्यात इंटरेस्ट आहे तोपर्यंत मी ते करणारच म्हणजे असं माझं म्हणणं आहे मला आहे इंटरेस्ट तुम्ही आता म्हणालात की किशोरी त्यांना कळलं होतं की हळूहळू हे बदल होणार आहे आणि तर आता खरंच तसं झालंय की आता क्लासिकल इतकं बदलत चाललंय की तुम्हाला मग फ्युजन गाता आलं पाहिजे तुम्हाला लोकांमध्ये ऑडियन्स मध्ये जाऊन त्यांना गात करायला पाहिजे तुम्हाला व्लॉग्स करायला पाहिजे तुम्हाला फेसबुक इन्स्टावर असायला पाहिजे त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचं मूळ स्वरूप एक हरवत चाललंय थोडं बदलत चाललंय की आजकालचे बरेच गायक वेगळंच शास्त्रीय गातात तर तुम्ही तुमच्या शास्त्रीय संगीतात काही त्या अनुषंगाने काही बदल केला का मला आपण ज्याला की शास्त्रीय संगीताचा गाभा काय आहे शास्त्रीय संगीत महत्वाचं काय ह्याच्यावर आपण एक दोन मिनिट बोलूया की सुराच्या सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त काळ तुम्ही राहू शकता आलाप करतो आपण आलापामध्ये आपण एकेका सुराचं डेव्हलपमेंट बघतो एक सुर डेव्हलप झाल्यानंतर दुसरा सुर डेव्हलप करा तिसरा करा चौथा करा असं करत करत त्याचा जो स्कॅन आहे सगळा तो आपण उलगडत जातो हाच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण लोक म्हणजे काही जे जाणकार आहेत त्यांना हे बरोबर समजत आणि म्हणजे हे जे काही स्वरांचे वेगवेगळे स्वर विभ्रम आपण ज्याला म्हणतो ते बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते पण काही काही वेळेला जसं म्हणतात ना की टाळ्या मिळाल्या म्हणजे गाणं चांगलं झालं मग टाळीच काम केलं तर काय हरकत नाही असं कदाचित काही लोकांनी आजच्या काळाचा महिमा येतो की एवढं डीप मध्ये जाण्यापेक्षा टाळीचं काम करूया टाळ्या दिल्या कार्यक्रम मिळत आहेत लोक खुश काय खुश पण तो गाभा राहिला पाहिजे आणि माझ्या माझ्यापर्यंत जो पोचलेला आहे तो मी ठेवायचा प्रयत्न नक्की मग मी म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये मी जास्तीत जास्त हा नियम पाळायचा प्रयत्न करतो म्हणजे फक्त शास्त्रीय संगीत ज्यावेळेला असेल त्यावेळेला कमीत कमी एक राग जो आहे तो पन्नास मिनिट ते साठ मिनिटं एक राग झालाच पाहिजे का झाला पाहिजे कारण त्याची व्याप्ती तुम्ही जेवढी दाखवाल तेच शास्त्रीय संगीत आहे शास्त्रीय संग आता आपण कुठलं गाणं विठ्ठल नामाचा तर हे गाणं मालकंस मध्ये आहे पण हे तीन चार मिनिटाचं गाणं झालं पण मूळ मालकोन्स जो आहे त्याची व्याप्ती केवढी आहे त्याचा प्रत्येक स्वर हा त्याचा वादी होतो म्हणजे ष्ज्यावर तुम्ही तेवढंच काम करू शकता गंधारवर तेवढंच महत्व आहे मध्यमाला तेवढंच महत्व आहे दैवतलं कोणीतरी दाखवायला पाहिजे ना सगळेच जण जा जर जा मालकॉन्सातलं हेच गाणं म्हणत बसले तर त्याची व्याप्ती केव्हा कळणार आहे मग त्याची व्याप्ती म्हणजे तो किती एक्सटेंड होऊ शकतो की विठ्ठल नामाचा रेटा समजा एक एवढंस गाणं आहे हेच आम्ही स्ट्रेच करून एक तास दीड तास हे आम्ही दाखवतो त्यामुळे ते स्ट्रेचिंग तुम्हाला कळतंय का हा मुद्दा आहे जर कळत असेल तर तुम्ही दाखवायला पाहिजे आणि जर श्रोते शहाणे असतील तर श्रोत्यांना नक्कीच ते आवडेल आणि तुम्ही सगळं द्या ना मग एक थोड्या थोड्या काळातलं नुसतं टाळ्यांपुरतं शास्त्रीय संगीत कशाला म्हणजे द्यायचं तर व्यवस्थित शास्त्रीय संगीत द्या द्यायचं बॉलिवूड व्यवस्थित द्या द्यायचं गजल व्यवस्थित गजल द्या असं माझं म्हणणं कशाला त्याच्यात कमी शॉर्ट कशाला करायचं शास्त्रीय संगीत त्याच्या अथांग किंवा विस्तीर्ण किंवा त्याच्या विस्तृती करताच जास्त प्रसिद्ध आहे मग ती विस्तृती कोणीतरी दाखवायला पाहिजे आणि उगीच टाइमपास म्हणून भरू शकतो आपण पण त्याची उकल व्यवस्थितपणे होते की नाही काय काय थॉट प्रोसेस आहे त्याची ही सगळी समजून अतिशय आनंददायी प्रवास आहे हा <laughs> पण तो तुम्ही घ्यायला पाहिजे रघुदार एक काळ होता की जेव्हा फक्त रियाज करून मैफिली करणं पुरत होत पण आता तुमचं मार्केटिंग तुमचं स्वतःचं प्रमोशन हे सगळं करणं खूप गरजेचं झालं तर तुम्ही तुमच्या शिष्यांना या बाबतीत कसं गाईड माझं पहिल्यापासून एकच म्हणणं आहे म्हणजे अजूनही माझं तेच म्हणणं आहे पण आत्ता काळाप्रमाणे तर तुम्ही तुमचं काम कसं होणार तुमच्या पुढे जर पाचशे मंडळी असतील तर ती पाचशे मंडळी काम करून जाणार मग मग तुम्ही केव्हा दिसणार त्या पाचशे मंडळी तुम्ही दिसायला पाहिजे असं तर तुम्हीही आजचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते युज करायला पाहिजे hmm. कारण त्यावेळेला पन्नासच लोक होते hmm. आता पाचशे झाले आणि hmm. त्यावेळेला पन्नास असताना सुद्धा प्रत्येक जण आपलं मार्केटिंग त्या पद्धतीने करतच होत hmm. म्हणजे मॅगझिन्स मध्ये मुलाखती आणणं hmm. किंवा hmm. पेपर मध्ये काही आणणं hmm. त्यावेळेला लोक करतच होते आता फक्त स्टाईल बदलले जास्त माध्यम उपलब्ध झाले पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सूर परिपक्व केला का तुम्ही सूर परिपक्व केला तर ह्याच्यातलं सगळं करा तुम्ही सूरच परिपक्व करण्याच्या तुम्हाला ते विसरून तुम्ही मग <laughs> सूर तुम्ही एकदा परिपक्व केलात की तुम्ही शास्त्रीय संगीत म्हणू शकता तुम्ही लाईट म्युझिक म्हणू शकता काहीही म्हणू शकता पहिलं काम सूर परिपक्व करणं आणि प्रत्येक स्वराचा तुम्ही सूर लावल्यानंतर त्याचा आनंद तुम्हाला घेता येतो का तो आनंद तुमच्या बरोबर असतो तर तो सूर लावताना आनंद तुम्हाला घ्यायला शिकलात मग तो शास्त्रीय संगीतात पण घ्याल मध्ये पण घ्याल भाव संगीतात पण बॉलिवूडमध्ये पण घ्या नाही का काय होतं कलाकार म्हणून जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा लोकांना फक्त तुमचं ग्लॅमर तुमची कला तुमचं शिष्य तुमचं सगळं छान कार्यक्रम वगैरे असं सगळं दिसतं पण कलाकार म्हणला की नुसतं सगळं छान छान नसतं बरेच स्ट्रगल्स असतात अपयशाचा काळ असतो किंवा बरेच अप्स अँड डाऊन्स असतात असं तुमच्या आयुष्यात कुठला असा काळ होता का अपयशाचा अपयशाचा म्हणण्यापेक्षा डिले खूप म्हणतो ना हा कारण मी शिकायला उशिरा सुरुवात केली उशिरा सुरुवात केल्यानंतर म्हणजे मी सतरा अठरा वर्ष सुरुवात केली त्यानंतर मी किशोरी त्यांच्याकडे वीस वर्ष होतो म्हणजे इथेच माझी चाळीशी झाली चाळीशी नंतर मी बाहेर पडून थोडं थोडं काम करा कर मग पन्नाशीच्या दरम्यान लोकांना समजायला लागलं आता पंचावन्न नंतर लोकांना आणखीन हा बाबा हा एक चांगला गायक आहे त्यामुळे हा स्ट्रगल हाच कि <laughs> कि आहे की तुम्ही टिकून किती राहता म्हणून मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा स्टेजवर ना की हे किशोरी ताईंचे शिष्य नका म्हणून पट्टशिष्य खूप मोठी आणि वरची लेवल ले आहे त्यापेक्षा घट्ट शिष्य तुम्ही म्हणा की किशोरी ताईंचे थॉट मी मला भावलेले आहेत मी त्याच्यावर विचार केलेला आहे आणि तेच थॉट प्रोसेस मी पुढे चालवायचा प्रयत्न करतोय म्हणजे किशोरी म्हणजे आता किशोरीताई जेव्हा गायच्या ना तेव्हा तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर किशोरीताईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद गायच्या वेळेला असायचा म्हणजे त्या स्वराच्या सान्निध्या, सान्निध्यात जेव्हा तुम्ही असता तेव्हाला एक अपूर्व अलौकिक काहीतरी आनंद जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तर तो आनंद आपण घेऊ शकतो का नाटक करायचं आपण सतत नाही आपण खरोखर आनंद घ्यायला शिकलो पाहिजे hmm. तो आनंद हो तो तो मला पण होतो का हे मी बघण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करताना मला जसं मी किजोरी त्यांच्याकडे जायच्या आधी खूप म्युझिक ऐकत होतो फिल्म बॉलिवूड आर डी बर्मन विलायत खासाहेब शरद कुमार यांचं सनई बिस्मिल्ला खासाहेब यांची सनई म्हणजे रेकॉर्ड अजून कोणाचं आहे भीमसेनजींचे अल्बम म्हणजे भीमसेनजींचा यमन आणि विलायत खासाहेबांचं यमन मी शेकडो वेळा ऐकलं असेल आणि आजही शेकडो वेळा ऐकलं असं नाही की त्यावेळेला ऐकून माझं काम झालं पण त्याचा परिणाम माझ्यावर झाला त्यामुळे मला विलायत माझ्या गाण्यात कधीतरी विलायत खायसाहेब सुद्धा दिसू शकतील कधीतरी भीमसेनजी दिसू शकतील त्यावेळेला जो माझा विचार चाललेला असेल त्या सुसंगत जे मला काम करायचंय असे अनेक मोड माझ्यामध्ये मी हळूहळू मी घेत गेलो कधी कधी किशोर कुमार आता मग किशोरी त्यांच्याकडनं बाहेर पडल्यानंतर जेव्हा काही काही लोकांनी पत्रकारांनी माझ्यावर टीका म्हणत नाही पण उद्बोधन केलं की थोडस अजून पुरुषी चालेल असं काहीतरी त्यांच्या कॉमेंट्स त्यांनी लिहिल्या तर त्याच्यामुळे मग मी भीमसेनजी आणि किशोर कुमार ह्या दोघांचाही मी अभ्यास करायला लागलो की त्यांची आवाज लावण्याची ढब कशी आहे वगैरे वगैरे त्यातनं मग मी मी काही चेंज नाही केलं फक्त एक हलकाशी हलकीशी ढब बदलली गुलाम अली वगैरे मी सगळंच आहे लताभाई सगळ्यांच मी ऐकत होतो सगळ्यांच्याकडनं मी शिकलो म्हणजे माझे गुरु खूप आहेत किशोरी समकालीन जे आहेत ते सगळे माझे गुरु म्हणजे त्याच्यामध्ये महाजनो गता हा यन पंथा कुठल्या रस्त्यावरनं जावं तर ज्याच्यावरनं मोठे मोठे लोक चालून गेले त्याच्यावर आपण चालावं असं म्हणतात तस गाण्यामध्ये काय जे मोठे मोठे लोक गाऊन गेले ते मी पण गाणार तर ते करता करता मग मा मला वेगवेगळे ढब वेगवेगळे आवाज वेगवेगळे स्वरांचे लगाव हे मी शिकत गेलो नवीन मुलांना काय तुम्ही सल्ला द्याल सूर हे घाईघाई करायची गोष्ट नाही आहे त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो त्याच्या सान्निध्यात राहायला लागतं त्याचं म्हणणं काय ते समजून घ्यायला लागतं आणि तुमच्या मनाला हळूहळू म्हणजे आता आपण म्हणू ना की स्वर म्हणजे जसं आपण म्हणतो राजस्थान म्हणजे कसं वाळवंट अमुक म्हणजे बर्फाळ प्रदेश अमुक म्हणजे फक्त हिल्स आहेत तिकडे अमुक म्हणजे पाऊस सतत पडणार ही जशी क्षेत्र कशी आहेत ना तसे प्रत्येक सूर आहेत hmm. त्यांचे प्रत्येक सूर जे प्रत्येक सूर हा न्यूट्रली आपण जर बघितला फक्त एक स्वर असं ज्याला म्हणतो ना आपण ते प्रत्येक स्वराचे स्वभाव तुम्ही समजून आपल्या आपण उतरतात ते तुमच्यात उतरले पाहिजेत तो गाताना तुम्हाला आनंद झाला पाहिजे तर लोकांना होणार तुमचा आनंद घ्यायला तुम्ही शिका तुम्ही जर आनंद घेतला तरच लोकांना आनंद होणार आहे नाहीतर मग पॉलिसीने आपण वागतो तसं की माझं मी एक वीस मिनट असं म्हणणार मग नंतर शर्जे लावणार मग सरगम करणार मग मी ताना करणार आणि लोकांचा दाद घेणार पण म्हणजे तुम्हाला आनंद झाला का हा प्रश्न राहतोच ना नॉर्मली इंटरव्ह्यूचा शेवट असा होतो की तुम्हाला जे नॉर्मली करताना लोक बघतात त्या व्यतिरिक्त काहीतरी तुम्ही सादर करायचं तर असं वेगळं काहीतरी तुम्ही काही सादर करू शकाल का मला एक डोक्यात आलं की किशोरी दिल्लीला एकदा एक वर्कशॉप घेतलेलं होतं तर तिकडे एक आसामी मुलगी आली होती तर तिने त्या आसामी एक गाणं म्हणून दाखवलं मला जिथे काय जे आवडलं ते मी लगेच शिकून घेतो म्हणायचा प्रयत्न करतो आणि माझ्या गाण्यामध्ये ते इन्क्लूड करतो म्हणजे एखाद्या गायकाचं गाणं ऐकल्यानंतर गेल्या महिनाभरात त्यांनी काय ऐकलंय हे त्याच्यात प्रतिबिंब दिसलं पाहिजे म्हणजे ते ते मी ते दाखवत जातो गे, गेल्या महिनाभर समजा मी गुलाम अली ऐकत असेल तर माझ्या शास्त्रीय संगीतावर थोडा तो परिणाम असेल भीमसेन जी ऐकत असेल तर तो थोडा परिणाम दिसला पाहिजे इतकं लाईव्हली तुम्हाला स्वतःला ठेवायला पाहिजे तर तो, तो आवाजाचा लगाव असा मी गाण्यामधला वेगळा होता तर ते मी म्हणू का म्हणून हो हो म्हणा की जरूर थोडस आहे दोनच वाक्य त्याची हो हो म्हणतो म्हणजे त्यातलं आपण ज्याला म्हणतो ना मॉड्युलेशन किंवा आपल्या संस्कृत मध्ये त्याला देश काकू काकू म्हणजे मॉड्युलेशन तर ते देशकाकू म्हणजे कलकत्त्यामध्ये दे वेगळ्या पद्धतीने डब आहे कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक आवाज लावायची पद्धत आहे किंवा गुजरातमध्ये एक वेगळी पद्धत आहे तशी ही आसामी जी पद्धत आहे ती मला भावली ती माझ्याकडे घेऊन ठेवली योग्य वेळी त्याचा उपयोग करायचा तर त्यातलं जे आहे गोंगयमर्मा पदय मरमा गंग मरमाय मरमाई चोखे दुय जलेर धारा मेघना जमुना गंगाय मरमा दर मी आकाश ऐ एक की तो बात एक हृदय आहे की तो सास दोयल कोयल पाखी ठोटे दोयल कोयल पाखे ठोठे एक हि मुरछणा दुई चोखे दुई जळेर धारा मेघना जमुना तहा जो एक व्हायब्रेटो जो आहे हो खरं म्हणजे आपल्या संगीतात व्हायब्रेटो अजिबातच वापरत नाही पण हा इतका सुंदर आहे आणि इतका छान वाटतोय म्हणजे काही काही संगीतकारांनी मला हा प्रश्न पण विचारला की अहो काय हो तुम्ही शास्त्रीय संगीत गायक आहात ना मग तुमच्या गळ्यात व्हायब्रेटो कसा अहो म्हटलं तालीम आहे मला प्रत्यक्ष तिशोरी त्यांनी शिकवलेला तो व्हायब्रोट इथे वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता किंवा एक हा जो आहे मला आवडतात हे सर्व प्रकार मी कुठे माझ्या बेमालून क्लासिकल मध्ये हे घेण <laughs> नाही सांगत कारण तो ख्याल आहे ना शिव तुम्ही आज आता काय विचार करताय करतायचं लाईव्ह प्रेझेंटेशन आहे विद इन द स्ट्रक्चर ऑफ रागा तुम्हाला त्याची तालीम आहे आणि तुम्हाला ते जमलंय तुम्ही इतकं छान म्हणताय म्हणून कारण अदरवाईज न शिकता ते म्हणायला गेलं तर ते चांगलंही वाटणार नाही म्हणजे तुमच्या आवाजात ते इतकं छान वाटतंय आणि त्याचा परिणाम होतोय अशा वेगवेगळ्या गोष्टी मी माझ्या गळ्यावर त्याचे थोडे थोडे संस्कार करून ठेवलेले मला गाताना चांगलं वाटलं पाहिजे हे महत्वाचं आहे रघुदा थँक्यू सो मच तुम्ही आलात आला, तुम्ही वेळ काढलात आणि छान गप्पा झाल्या त्याबद्दल थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद असेच वेगवेगळे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचव येस थँक्यू थँक्यू तुम्ही पण आम्हाला कळवत राहा एपिसोड कसा वाटला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू